मध्य रेल्वेकडून सांदपाडा सेक्टर 2 मध्ये रेल्वे मार्गालगत 9 फूट उंचीची संरक्षक भिंत उभारण्यात येत आहे. काँक्रीटच्या या भिंतीला स्थानिक रहिवाशांनी विरोध केला आहे. आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक रहिवाशांनी नवी मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते आणि नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दशरथ भगत यांच्या नेतृत्वाखाली नुकतंच जन आंदोलन केलं. स्थानिक रहिवाशांची ही मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दशरथ भगत यांनी यावेळी दिला. त्या ठिकाणी त्वरित ही भिंत पाडून ग्रेजचं काम करावं. आम्हाला त्यांनी भविष्यामध्ये रेल रोको करण्याचे प्रोत्साहन देऊ नये. ही भिंत तोडण्यासाठी प्रसंगी रेल रोको करण्यासाठी प्रशासन जबाबदार असेल. या परिसरात रेल्वे मार्गालगत सुरू असलेले गैरप्रकार या भिंतीमुळे वाढतील अशी भीती रहिवाशांनी व्यक्त केली. हमने एक सर्कुलर निकाला है रेलवे का जो 2013 का है, जिसमें रेलवे प्रशासन ने क्लियर बताया गया है कि वॉल बनाया जा सकता है आरसीसी का, या फेंस लगाया जा सकता है, या आप पंक्ति में पेड़ लगा सकते हैं. 15 साल से हमने पंक्तियों में पेड़ लगाए हैं, उसके लिए 9 फीट का वॉल आना बिल्कुल बेबुनियाद है. एक तर पहिल्यापासूनच इथे आम्हाला भरपूर त्रास होतोय, जसं ही कॉलेजची मुलं आहेत किंवा इथे देह विक्रय करणाऱ्या मुलीही काही काही वेळेला येऊन उभ्या राहतात गिरायकांची वाट बघण्यासाठी. ही वॉल झाल्यावर तो त्रास अजून वाढेल. ऑलवेज इंटरफेअरिंग विथ आवर सेफ्टी अँड सिक्युरिटी, इट शुड बी इमिडिएटली ब्रोकन. आज जर ही वॉल इकडे झाली तर त्याच्या मागे किती काही अपराध घडतील ह्याची कल्पना फक्त ह्या इकडच्या रहिवाशांना भोगावी लागेल. यावेळी नगरसेवक सोमनाथ वास्कर, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते. जी काही आपण प्रशासन सेवा देते ते निश्चित लोकांच्या सेवेसाठी देते, परंतु जर लोकांना ती नको असेल तर त्या ठिकाणी ती प्रशासनाने त्याचा ताण लाने पाहिजे. नागरिकांची मागणी आहे की जी लोखंडी जी काँक्रीट भिंत पाडावी, त्या ठिकाणी लोखंडी ग्रिल बसावी, जेणेकरून आरपार त्या भिंतीच्या आरपार जी विचित्र विचित्र चाले होणार नाही, असली चाले होणार नाही. ड्रग्ज गांजा चरस ओढणारे, नशा करणारे त्या ठिकाणी बसणार नाही, दिसणार, त्याचं नियंत्रण येईल म्हणून या ठिकाणी ग्रिल पाहावी आहे. लोखंडाची ग्रिल सदृश भिंत हवी असे लोकांची मागणी आहे. आणि हे जर जोपर्यंत ही मागणी लोकांची मान्य होत नाही तोपर्यंत हा आंदोलन असंच चालू राहणार आहे आणि ही मोठ्या संख्येने चालू राहणार आहे.